नमस्कार मित्रांनो, MPSC गव्हर्नमेंट जॉब या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या सर्वांना आनंदाची गोष्ट असं आहे की नुकतीच महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाची जी आहे ती भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. ही जाहिरात प्रत्येक जिल्ह्याची आहे आणि या जाहिरातीसाठी जी वेबसाईट आहे ती महाराष्ट्र शासनाची वेबसाईट आहे अधिकृत महापरीक्षा.com महापरीक्षा.gov.in या वेबसाईटवर आपल्याला ह्या सर्व जाहिरात आहेत. तत्पूर्वी या जाहिरातमध्ये आपण पाहायचं आहे पाहणार आहे की नेमकं यांची फीस वगैरे आणि ही जाहिरात ही किती किती कोणकोणत्या पदांसाठी घेण्यात येणार आहे. आपण पाहता की गट क प्रवर्गातील सरळ सेवन ही जी आहे ती रिक्त पदे भरण्याची ही जाहिरात आहे 2018 ची आणि यांची जी तारीख आहे ती 26/2 पासून ही जाहिरात जे फॉर्म भरणे चालू होणार आहेत रात्री 10 वाजतापासून तर 18/3/2019 पर्यंत याची शेवटची ही मुदत आहे. त्याच्यामध्ये कुठले कुठले पदं भरणार आहेत यामध्ये आपण बघूया. यामध्ये पहिलं पद आहे ते गृहपाल. ही जी जाहिरात आहे ही अकोला जिल्ह्यासाठीची आहे. तर अशा प्रत्येक जिल्ह्याच्या साईड वेबसाईट ज्या आहेत त्या जाहिरात तिथे आहेत. आपण यामध्ये कुठले कुठले पदं भरणार आणि यांची तारीख वगैरे आणि फी वगैरे काय ते आपण पाहणार आहे. यांचं आणि मेन म्हणजे यांची वेबसाईट कुठली आहे त्याची जी आहे ते डाउनलोड लिंकमध्ये देणार आहे. तर याचे जे पद आहे गृह वस्त्रपाल नावाचं पद आहे. नंतर आहे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी आहे. यांची जे वेतनश्री आहे 9,300 ते 34,800. पुढचं जे पद आहे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी यामध्ये 30% युवताप जे कार्यक्रमांतर्गतचे व्यक्ती घेण्यात येणार आहेत. नंतरचं 3 नंबरचं पद आहे प्रयोगशाळा सहाय्यक. यांचा ग्रेड वे आहे 5,200 ते 20,200. पुढचं पद आहे क्षकिरण वैज्ञानिक अधिकारी. नंतर पुढचं जे आहे ते रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी हे पुढचं पद आहे. याच्यामध्ये सुद्धा जे आहे ते हे जाहिरात डाउनलोड आपण करू शकतो. याच्या लिंकेची डाउनलोडमध्ये दिलेली असेल आहे किंवा जी वेबसाईट आहे ते सुद्धा आपल्याला दिलेली आहे. पुढचं जे पद आहे 6वं पद आहे औषध निर्माण अधिकारी. याच्या 30 जागा आहेत. पुढचं आहे आहार तज्ज्ञ. यांच्या 2 जागा आहेत. यांच्यासाठी कुठलं कुठलं शिक्षण पाहिजे ते आपण यामध्ये डिटेल्स बघणार आहे. आता प्रत्येक जाहिरात ही वाचण्याला आपल्याला जास्त वेळ जाणार आहे त्यामुळे फक्त कोणकोणते पद आहेत आपण तेवढंच घेत आहे. तत्पूर्वी मित्रांनो आणि दुसरी जे आहे तलाठ्याची सुद्धा जाहिरात ही काही जिल्ह्यांची आलेली आहे त्याचीसुद्धा आपण जाहिरातचे व्हिडिओ नवीन तयार करणं चालू आहे ते आपण नक्की पाहून घ्या. आता दुसरं पुढचं जे पद आहे 8 नंबरचं ECG तंत्रज्ञान. याचंसुद्धा ग्रेड पी हा 42 आहे आणि याचे 7 पद आहेत. तर पुढचं जे पद आहे ते दंत यांत्रिकी. यांचं जो वेतनश्री आहे ते 5,200 ते 20,200 आहे आणि ग्रेड पी मात्र यांचं 2,000 रुपये आहे. याच्यासाठी जे आहे ते ECG दंत यांत्रिकीसाठी 5 पद आहेत. तर पुढचं जे पद आहे 10 नंबरचं पदाचं नाव आहे डायलिसिस तंत्रज्ञ. याच्यासाठी 9,300 ते 34,800 ग्रेड पी आहे 4,200. यांची जी आहेत एकूण 2 पदे यांना भरायचे आहेत. पुढची जी जाहिरात आहे अधिपरिचारिका म्हणजे ज्या नर्सेस आहेत त्यांच्यासाठी ज्या जागा आहेत त्या टोटल 191 जागा आहेत. नर्ससाठी 191 जागा आहेत. पुढचं जे पद आहे अधिपरिचारिकाच यांचं सुद्धा जे आहे ते 191 जागा आहेत. यांच्यामध्ये 2 प्रकार दिले यांनी 11A आणि 11B. पुढचं जे पद आहे दूरध्वनी चालक यांचेसुद्धा 5 पदं आहेत. असे 12 पदं झाले आतापर्यंत. आता वाहन चालक आहे याच्यासुद्धा जागा आहेत आणि यांचे जे पद आहेत ते 13 पदं आहेत एकूण अकोला जिल्हा परिषदमध्ये. पुढचं जे पद आहे 14वं शिंपी नावाचं पद आहे जे टेलरचं काम आहे त्याचं 1 पद आहे. पुढचं जे पद या भरतीमध्ये महामेगा भरतीमध्ये भरण्यात येणार आहे त्याचं नाव सुताराचं सुद्धा आहे. सुताराची सुट्टा येते 1 जागा आहे. आणि तसेच दवाखाना म्हटलं म्हणजे वार्डन लागतात तर वार्डनचं सुद्धा येथे पद आहे 4 पदे आहेत. अभिलेखापाल म्हणजे लेखापाल जे आहेत त्यांचे कार्य करणारे व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी सुद्धा 2 पदे येथे आहेत. मित्रांनो ही जाहिरात आहे प्रत्येक जिल्ह्याची जाहिरात आपण न घेता नेमकं या आरोग्य यांचे कुठले कुठले शिक्षण अभ्यासक्रम लागणार आहेत किंवा यांची काय पात्रता ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर मित्रांनो आणि कनिष्ठ लिपिक याचंसुद्धा पद आहे त्याचे 25 जागा आहेत. 19वं पद आहे दंत आरोग्य त्याचेसुद्धा 2 पद आहेत. आणि नंतर आहेत 20 तंत्री जे टेक्निशियन इलेक्ट्रॉनिक जे वायरमन झालेले आहेत त्यांच्या जे जागा आहेत त्यांच्या 2 जागा आहेत इलेक्ट्रिशियनच्या. पुढचं पद आहे वरिष्ठ लिपिक. वरिष्ठ लिपिकसाठी 5,200 ते 20,200 ग्रेड पी आहे आणि यांच्या 17 जागा आहेत. आणि यांनी आता आपण जाहिरात बघूया यांनी काय काय दिलेले आहेत. यांनी टीप दिलेली आहे की वरील ज्या जागा आहेत त्या पदसंख्येमध्ये वाढ किंवा घट होण्याची शक्यता आहे आणि सर्व बदल करण्याचा अधिकार आयोगाकडे यांनी राखून ठेवलेला आहे. आता यांच्यासाठी शैक्षणिक अर्हता काय पाहिजे तर गृहपालसाठी काय आहे 12 वर्ग पास पाहिजे म्हणजे जे आहे ते हाय सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन पास पाहिजे त्यांनी केलेली आणि प्रिव्हियस एक्सपिरियन्स इन हाऊसकीपिंगसाठी त्यांना अनुभव पाहिजे. आता प्रयोगशाळा वैज्ञानिकसाठी काय की
भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र यातली त्यांना एक डिग्री पाहिजे, आणि किंवा हॉपकिन मानपत्र जे असेल तर त्यांची पदविका BSc पण पाहिजे. तिसरं जे पद आहे ते प्रयोगशाळा वैज्ञानिक याच्यासाठी, ज्याचं वय 33 वर्ष नसेल परंतु 180 ज्याने 180 पेक्षा कमी नसेल एवढ्या दिवसाकरता वरिष्ठ क्षेत्र कार्यकर्ता म्हणून यांना अनुभव पाहिजे असे उमेदवार या वयाच्यासाठी पाहिजेत. पुढचं आहे ते प्रयोगशाळा पाहण्यासाठी जी पत्रिका आहे, जे उमेदवार शास्त्र विषय असावं म्हणजे सायन्स त्यांचं असलं पाहिजे आणि माध्यमिक शाळा प्रमाणपत्र त्यांनी परीक्षा उत्तीर्ण झाले पाहिजेत. परंतु पुढील अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांना काय प्राधान्य देण्यात येईल, म्हणजे ज्यांचं सायन्स झालेलं आहे ते याच्यासाठी फॉर्म भरू शकतात, परंतु त्यांच्याकडे जर एक्स्ट्रा असेल पुढची जी पात्रता तर ते सुद्धा याच्यात फॉर्म भरू शकतात. ज्या उमेदवारांनी व्यावसायिक वैद्यकीय शाळा तंत्रज्ञ याचा अभ्यासक्रम जो आहे तो परीक्षा उत्तीर्ण केलेली असेल, किंवा ज्या उमेदवारांनी भौतिकशास्त्र रसायनशास्त्र विषयासह उच्च प्राथमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली असेल असे. आता एक्सरेसाठी त्यांचं त्यांच्या क्षेत्रातील लागणार आहे, रक्तपेढीसाठी रक्तपेढीसाठी जे आहे ते आपण जनरल औषध निर्मिती अधिकारीसाठी माध्यमिक शाळांत परीक्षा आणि बी फॉर्म आहार तज्ज्ञासाठी BSc होम सायन्स पाहिजे. ECG साठी त्यांचं सायन्ससह त्यांची एक जे शासनाने समतुल्य केलेली कोणती अर्हता, दंतयात्रिकी डायलिसिस अधिपरिचारिका ज्या आहेत त्यांच्यासाठी त्यांचे जे BSc नर्सिंगचा जो कोर्स झालेला आहे त्यांचं आवश्यक आहे. दूरध्वनी चालकसाठी त्यांचं जे सर्टिफिकेट आहे ते पाहिजे. वाहन चालकसाठी काय मुख्य म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे, हेवी आणि 10वी पास पाहिजे. आणि सुतारासाठी सुतार त्यांचं सर्टिफिकेट पाहिजे. आता मुख्यतः आपल्यासाठी जे पद आहे ते कनिष्ठ लिपिकासाठी काय की ज्यांनी पदवी धारण केलेली पाहिजे आणि ज्यांची टायपिंगची स्पीड जे 30 शब्द जे आहेत ते मराठी आणि इंग्रजीची 40 पाहिजे असं त्यांच्याकडे, आणि संगणक प्रमाणपत्र धारण केलेले आहे म्हणजे त्यांची संगणकची टायपिंग जरी केलेली असली तरी चालेल. दंत आरोग्यासाठी आहे, वरिष्ठ लिपिकसाठी फक्त काय त्यांनी आर्ट सायन्स आणि कॉमर्स यातली डिग्री पाहिजे, त्यांच्याकडे लिपिकची आवश्यकता नाही आहे. वरिष्ठ लिपिकसाठी कोणीही फॉर्म हा भरू शकतो. तर यांनी जे सांगितलेलं आहे की ही जी भरती आहे ही www.mahapariksha.government.in या विभागाच्या संकेतस्थळावर काय उपलब्ध असून उमेदवारांनी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचायची आहे. आणि हा जो फॉर्म आहे हा भरलेला ऑनलाईन फॉर्म हा महापरीक्षा.गव्हर्नमेंट या संकेतस्थळावरून भरायचा आहे. आणि मित्रांनो आपणास विनंती आहे की आपण आपलं लॉगिन आय डी आणि युजर आय डी हा नेहमी लक्षात ठेवायचा आहे, कारण की बऱ्याच जणांचे कमेंट येतात की त्यांचा युजर आय डी नाही आहे, लॉगिन आय डी नाही आहे. तो आपण फॉर्म भरताना अवश्य 2 ते 3 ठिकाणी तुम्ही लिहून ठेवायचा आहे. आणि यांनी जे वय सांगितलं आहे वयाची जी मर्यादा आहे ते कमाल 18 वर्षे पूर्ण पाहिजे, आणि जनरल उमेदवारासाठी 38 वर्षे आहे, मागासवर्गीय उमेदवारासाठी 43 वर्षे आहे. खेळाडूसाठी ही जी वयमर्यादा आहे 43 वर्षे आहे. पुढचं यांच्या ज्या सूचना आहेत त्यांना काय की उमेदवाराला मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे. उमेदवाराला नियमानुसार मराठी हिंदी किंवा भाषेच्या परीक्षा त्यांनी अगोदरच उत्तीर्ण केलेल्या नसतील तर त्यांना त्या करायच्या आहेत. बरं, आता याचं शुल्क किती आहे? यांचं जे शुल्क आहे ते 500 रुपये आहे आणि राखीव प्रवर्गासाठी 300 रुपये आहे आणि हे ना परतावा आहे. आणि माझ्या सैनिकांना आवेदन शुल्क भरण्याची अट लागू नाही आहे, म्हणजे माझ्या सैनिकांना शुल्क नाही आहे. आता यांनी ज्या सूचना दिलेल्या त्यांची काही कार्यपद्धती दिलेली आहे की नेमकं यांचं कसा फॉर्म वगैरे भरायचा, त्यात काय सांगितलेलं आहे की महापरीक्षा.गव्हर्नमेंट.इन या वेबसाईटवर जाऊन काय त्यांनी लॉग इन करावे. उमेदवारांनी आपल्या उजव्या बाजूला असलेल्या सूचना याच्यावर काय क्लिक करायचं आहे आणि तेथे आपला जो युजर नेम आहे पासवर्ड आहे हा परत आपण काय व्यवस्थित ठेवायचा आहे. त्यात आपलं जे डॉक्युमेंट्स आहेत ते सर्व पाहिजेत. आणि यांनी फोटोची उंचीसुद्धा दिलेली आहे 200 पिक्सल. फोटोची उंची जी आहे ते व्यवस्थित नवीन तुमचा फोटो अपलोड करायचा आहे 200 पिक्सल बाय 60 पिक्सल, आणि रुंदी जी आहे ती 140 बाय 60 पिक्सल अशी त्यांनी द्यायची आहे. आणि याची जी साईज आहे ती 3 ते 50 KB दरम्यान द्यायची आहे. हे बाकीचे आपल्याला माहितीच आहे. तसेच मराठी भाषेतील यांनी पुढचा 6वा मुद्दा असं सांगितला यांनी की आधार क्रमांक आहे हा महत्त्वाचा मुद्दा आहे, लक्षात घ्या. ज्यांच्याकडे आधार क्रमांक आहे त्यांनी तत्संबंधी माहिती भरावी. जर उमेदवाराकडे आधार क्रमांक नोंदणी क्रमांक याबद्दल माहिती द्यावी. समांतर आरक्षण जर लागू असल्यास त्याची त्यांनी काय माहिती द्यायची, हा मुद्दा महत्त्वाचा आहे. आणि पुढचं त्यांनी असं सांगितलं आहे की तसेच मराठी भाषेतील प्रावीण्य MSCIT प्रमाणपत्र आत्महत्याग्रस्त प्रमाणपत्र जर असेल तर जर लागू असल्यास अपंग असेल लागू असल्यास ती माहिती द्यायची आहे. आणि आपल्याकडे ज्या पदं आहेत आणि ज्या आपल्याकडे जी माहिती आहे ती त्यांनी व्यवस्थित भरायची आहे. शैक्षणिक पात्रतेमध्ये जाहिरातीमध्ये नमूद असलेली प्रमाणे देणे अनिवार्य आहे.
आणि यांनी जे पदाचे नाव आहे ते इंग्रजीमध्ये सुद्धा दिलेले आहेत. हाऊस अँड लँड लाइनर क्लीनरसाठी गृह वस्त्रपाल लॅबोरेटरी सायंटिस्ट ऑफिसर 70%, लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर आणि स्टाफ नर्स दिलेले आहे. गव्हर्नमेंट आणि स्टाफ नर्स जे आहेत ते प्रायव्हेट असे दोन प्रकार आहेत. टेलिफोन ऑपरेटर, ड्रायव्हर, टेलर, वार्डन, ज्युनियर क्लर्क यांनी. आणि आता परीक्षा केंद्राबद्दल यांनी सांगितलं आहे की उमेदवाराने नोंदणी अर्जामध्ये दिल्याप्रमाणे परीक्षा केंद्र हे 3 प्राधान्यक्रम त्यांना द्यायचे आहेत. उमेदवारांनी आपल्या अर्जात उपलब्ध करून देण्यात आलेले 3 परीक्षा पद जे आहेत ते पसंतीक्रम द्यायचे आहेत आणि त्यापैकी एका पर्यायाची निवड करणे आवश्यक आहे. म्हणजे आपण ज्यावेळेस अर्ज भरू त्यावेळेस आपल्याला 3 ते उपलब्ध करून देणार आहेत, त्यातला आपल्याला एकाची निवड करणे आवश्यक आहे. तिन्ही पसंतीक्रमात उमेदवार निवडलेल्या पर्यायापैकी परीक्षा केंद्र उपलब्ध नसल्यास उमेदवारास उपलब्ध केंद्रापैकी केंद्र नेमून देण्यात येईल. सगळ्या नियम अटी वाचून मान्यता करायची आणि त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने की आपल्याला हा फॉर्म भरायचा आहे. यांनी सरळ सांगितलेलं आहे की ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम तारखेस 12 वाजल्यानंतर हे जे संकेतस्थळाचे काही लिंक बंद केल्या जाणार आहे. त्यामुळे अर्जदारातील पूर्वलोकन आपण करून पाहायचं आहे, प्रिंट व्ह्यू पाहायची आणि जे PDF स्वरूपात प्रवेश पत्र जे आहेत ते आपण आपल्याला जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आपल्याला काही स्वतःजवळ ठेवायचं आहे. यांनी सांगितलेलं आहे उमेदवारा देण्यात आलेलं परीक्षा केंद्र कोणत्याही परिस्थितीमध्ये बदल करण्यात येणार नाही. सगळे यांनी सांगितलेलं आहे परीक्षेचं स्वरूप. आता हे जे परीक्षा आहे याचं मेन म्हणजे परीक्षेचं स्वरूप आपल्याला महत्त्वाचं आहे. हे जे पद आहे गट क करता जे आहे ते 200 गुणांची संगणीकृत परीक्षा घेण्यात येईल. म्हणजे ही जी एक्झाम आहे ती ही ऑनलाईन पद्धतीनं घेण्यात येणार आहे. 200 गुणांची ही जी पद्धती आहे ही 200 गुणांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ म्हणजे MCQ स्वरूपाच्या असतील. म्हणजे 4 पैकी 1 आपल्याला उत्तर द्यायचं आहे. यांनी सांगितलेलं आहे की एका प्रत्येक प्रश्नास काय 2 गुण देण्यात येतील. वरिष्ठ लिपिक व कनिष्ठ लिपिक या पदासाठी मुख्य जे गोष्ट आहे मुख्य जे आहे वरिष्ठ लिपिक व कनिष्ठ लिपिक या पदासाठी मराठी, इंग्रजी आणि सामान्य ज्ञान, भौतिक चाचणी या विषयावरील प्रश्नाकरता प्रत्येकी 50 गुण याप्रमाणे 200 गुणाचे प्रश्नपत्रिका राहील. म्हणजे एकूण प्रश्न असतील 100 आणि गुण असतील 200, एका प्रश्नास 2 गुण आहेत. आणि यांनी सांगितले वाहन चालक या पदासाठी जे आहे ते 200 गुणांची चाचणी होणार आहे लेखी आणि व्यावसायिक चाचणी होणार आहे ड्रायव्हिंगची, म्हणजे 40 गुणाचे घेण्यात येईल. गट क जे पद आहेत या मुख्य म्हणजे या जे प्रश्न तुम्हाला 100 प्रश्न सोडवायचे आहेत यांच्यासाठी कालावधी हा 2 तासाचा आहे. कालावधी 2 तासाचा आहे. उमेदवाराने क्षेत्रीय कार्यालयामधील एका संवर्गाची परीक्षा ही संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी होणार असल्याने उमेदवाराने कोणत्या कार्यालयासाठी अर्ज करावा ही उमेदवाराची निवड आहे. यांनी सांगितले की ही जी परीक्षा आहे महाराष्ट्रात एकाच वेळी होणार असल्यामुळे त्यांनी काय ही निवड करायची आहे. आता यांनी निवड पद्धत सांगितली की उमेदवारांची जी निवड आहे ती लेखी परीक्षेत मिळणाऱ्या गुणांच्या आधारे गुणानुक्रमे करण्यात येईल. परंतु यांनी परत जे माग परीक्षांना घेतले होतं त्यांच्यानुसार नगर परिषद सारखंच आहे की यांना कमीत कमी त्या उमेदवाराला 45% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. अशाच उमेदवारांची निवड सूची त्यांना हे पात्र ठरवण्यात येणार आहे. जर तुम्हाला 45% जर कमी गुण असतील, उदाहरणार्थ या एकूण परीक्षेमध्ये तुम्हाला जर 90% जर कमी गुण असतील तर तुमची निवड होणं हे अशक्य आहे. म्हणजे तुम्हाला 45% हे आवश्यक असं त्यांनी दिलेलं आहे. बाकी ज्या ज्या माहिती आहेत तुम्हाला या नेहमी महापरीक्षा .gov.in या वेबसाईटवर किंवा आरोग्य यांचे संकेत ज्यांची ऑफिशियल वेबसाईट आहे आरोग्य.महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटवर आपल्याला पाहायलाच मिळतील. तरीच आपले नवीन काही जे प्रमाणपत्र वगैरे असतील त्याच्यासाठी आपण या चॅनलला जर आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर आपण या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर वाटला हा व्हिडिओ चांगला आहे तर हा आपल्या मित्रांना शेअर करण्यास अजिबात विसरू नका. बाकी ज्या ज्या अटी वगैरे ह्या आपल्याला सगळ्या माहीतच आहेत मित्रांनो. अशा तऱ्हेने आरोग्य विभागाची ही जाहिरात आलेली आहे. आपण पुढचे जर काही यांनी जे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स कोणकोणते दिले त्याच्यात सांगितलेलं आहे की तुमच्याकडे शैक्षणिक व्यावसायिक अर्हता, गुणपत्रिका, जायतीचा दाखला, जायत वैयक्तिक प्रमाणपत्र, वयाचा दाखला, नॉन क्रिमिनल जर तुम्हाला लागू असेल तर संगणकचं जे कम्प्युटर सर्टिफिकेट, रहिवासी दाखला वगैरे यांचं काय तुम्हाला हे डॉक्युमेंट्स त्यांना सादर करायचे ज्यावेळेस आपलं सिलेक्शन होईल त्यावेळेस. अशी जाहिरात आहे मित्रांनो. आपला हा व्हिडिओ दुसऱ्यांना लवकरात लवकर शेअर करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा या जाहिरातीबद्दल जे आहे ते सांगू म्हणजे कसं त्यांना ते सुद्धा फॉर्म भरण्याचं हे करतील. मित्रांनो पुढची जी जाहिरात आहे ती आपण आता बघूया. ती तलाठी या पदासाठी घेण्यात येणार आहे. यातलं आपण परत एकदा
बघूया की नेमकं या पदाचे परत एकदा सांगायचे म्हणजे ही जे 26 फेब्रुवारी रोजी ही जाहिरात चालू होणार आहे आणि शेवटची दिनांक आहे ते 18 मार्चपर्यंत 11:59 पर्यंत आपण हे फॉर्म भरू शकता. आणि याच्यासाठी जी फी आहे ती सर्वसाधारण गटासाठी 500 रुपये आहे आणि मागासवर्गीय गटासाठी 300 रुपये फी हे आहे. जवळपास याच्यामध्ये 20 प्रकारची जे आहेत ते पदे भरण्यात येणार आहेत. त्यामध्ये मुख्यतः लिपिक, नर्सिंग स्टाफ, कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक याच्यासाठी ह्या प्रत्येक गटासाठी ह्या जाहिराती आहेत. आपण हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय भारत.